Good morning. Good morning. Hey. Hey, असे ठेवकेस असं छान दिसतं. आओ. काय झालं? अरे नाही, आईने कान पेला ना तो दुखतोय. अगं चुकून झालं असेल मीरा. ऑफकोर्स समीर, पण आता त्या रागवल्यात म्हटल्यावर आपणच तो सहन केला पाहिजे ना, त्यांचा राग समजून घेतला पाहिजे. तू पण काय एकच सरबताचा ग्लास आणलास? अगं ते लक्षात नाही आलं माझ्या. बाय द वे सरबत छान झालं होत. ऍक्च्युली ते पण मी नव्हतं केलं, आत्याने केलं होतं. मीरा सॉरी ना, मी शिकेन ना सरबत करायला. काय झालं? सॉरी बोललो ना मी? मला आवडलं. काय सॉरी बोललो ते? खरं बोललास ते. म्हणजे तुला राग नाही ना आला? अजिबात नाही. पूर्वी तू खोट बोलायचास, मग त्याच्यावरती ते लपवण्यासाठी काहीतरी कारण एक्सप्लेनेशन हे देत बसायचं, त्याच्याने अजून इरिटेट होईल. पण आता खोटं बोलल्यावर निदान ऍक्सेप्ट तरी करतोय. तू चेंज होतोस म्हटल्यावर तुझ्यातला हा बदल मीही अप्रिशिएट केला पाहिजे ना. मला वाटलं परत डोंबिवलीला जातेस की काय आता. आय सॉरी. नको ना बोलूस असं. सॉरी समीर, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. बोल ना मग. नाही तू आवरून घे ना मग बोलू. सिरियस नाही ना काही? नाही पण महत्वाचं आहे. तुम्ही असं उभे का? बसा ना, बसा बसा. तुम्हाला काय पाणी वगैरे देऊ का मी? हा पाणी. काय झालं तिकडे? कोण भेटलं तुम्हाला? कोण काही बोललं? पैसे कोणी दिले तुम्हाला? ते देसाई साहेब आहेत ना, ते मला एकटेच भेटले. ते काय म्हणाले, कोपऱ्यावर जा, 5 मिनिटं नंतर मी येतो. मग ते आले आणि त्यांनी मला चेक दिला. काय परस्पर चेक दिला? हो. पण मग म्हणजे सगळा व्यवहार घराच्या बाहेरच झाला? हा घराच्या बाहेर झाला सगळा व्यवहार. तुम्हाला तिकडे कोणीच भेटलं नाही का? नाही म्हणजे आमची मीरा किंवा तिच्या सासूबाई वगैरे? अहोयनी किती चौकशा करताय तुम्ही. हे बघा, मला माझे पैसे मिळाले, व्यवहार झाला हे सांगायला मी आलो. मिळाले ना पैसे, मग कशाला आला तिकडे परत? पावती द्यायला आलोय मी. ठीक आहे, आपण चोख आहोत व्यवहार, कुणाचा 1 रुपया घ्यायचं नाही, कुणाला द्यायचं नाही. हा ठीक आहे, पावती येऊ. काय? हा बस सुरू करूया आपण. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की निदान आपण इंडिव्हिज्युअल लेवल तरी फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायला हवं. पण तू तर म्हणाली होतीस आपण काय महत्वाचं बोलणार आहोत. अरे मग हे महत्वाचं आहे की फायनान्स मनी, आपण इंडिपेंडंटच आहोत ना. आणि तू नोकरी करतेस, मी नोकरी करतोय, वेळच्या वेळी पगार मिळतो आपल्याला, अजून काय पाहिजे? तसं नाही रे समीर, माझं थांब जरा. हे घे पकड, मध्ये लाईन ड्रॉ कर, कर इकडे जमा इकडे खर्च लिही. ओके, जमा मध्ये तुझं मंथली सॅलरी जी मिळते ती लिही, आणि खर्चामध्ये इंडिव्हिज्युअल तुझा खर्च दिवसभराचा काय होतो, हा पेट्रोलचा खर्च, विकेंडचा पिक्चरला जातो ते, बाहेर खल्लस ते, नंतर. पण मीरा हे कशासाठी? अरे आपण एकत्र कुटुंबात राहतो पण आपण इंडिव्हिज्युअली किंवा आपल्या दोघांचंही मिळून सॅलरी घरी किती येते हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. हे बघ, आपण फक्त पैसा किती कमवतोय हे एवढंच नाही तर तो कसा खर्च करतोय, आपण कुठे गुंतवतोय हेही शिकलं पाहिजे. पण बाबा करतातच ना ते, बाबांचं प्रोफेशन आहे ते. आणि माझे बाबा काय आपल्याला चुकीचा ऍडवाइस देणारच नाही. ऑब्व्हियसली ते आपल्याला कधीच चुकीचा फायनान्शियल ऍडवाइस नाही देणार, पण आपल्यालाही माहिती असलं पाहिजे ना. आणि माहिती घेऊन तू काय करणार आहेस? आपल्याकडे एक्झॅक्टली किती शिल्लक राहत आहेत त्याप्रमाणे आपण खर्च कमी जास्त करू शकू ना. म्हणजे बुटाच्या एकाच कंपनीचे आपल्याला 5 जोड लागतात का, 3 जोड आपल्याला पुरेसे आहेत, त्यात आपण भागवू शकतो हे तरी आपल्याला कळेल ना. एक मिनिट, मला कशातही भागवायला नको लावूस ना प्लीज. तुझा खर्च किती होतो तुला कळतं का? तू ऑनलाईन शॉपिंग करायला बसलीस तर किती खर्च करते तुला माहितीये? आय कम्प्लिटली अग्री विथ यू, म्हणूनच तर हे सगळं केलंय. हे बघ मी सगळं असं लिहून काढलेलं आहे,
बघ मला नाही माहिती माझा महिन्याचा खर्च किती होतो. डोंट वरी, नो प्रॉब्लेम. आजपासून लाग ना. पण मला सांग, आपलं काही अडतंय का? तुला कधीतरी पैशांचा विचार करावा लागलाय का? आत्ता करावा नाही लागलाय, पण नंतर करावा लागेलच की. हे बघ समीर, आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत. इधर आपण खर्च कमी करू शकतो किंवा मग आपली अर्निंग कपॅसिटी वाढवायची. माझं असं स्पष्ट मत आहे की आपण ना दोघांनी फार सिन्सिअरली प्रमोशनचा आता प्रयत्न केला पाहिजे. अजून एक गोष्ट, आजपासून आपण दर महिन्याला घर खर्च द्यायचा, महिना 10,000 रुपये. 10,000 रुपये? इतक्या पैशांचा आपण घरात काय करतो? अरे एसी, लाईट बिल, वॉटर बिल, इस्त्रीवाला, दूध, ह्या सगळ्यासाठी कोणी ना कोणीतरी खर्च करतच ना. आजपासून आपणही हात भर लावू. बस 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 प्लीज, हा चेक बाबांना द्यायचा ना, मी देतो. निघू मी. हो मग आजपासून खर्च लिहिशील ना? हो. म्हणजे मला आठवलं तर मी मेसेज करीन, तुला आठवलं तू फोन कर, आठवून लिहूया आपण खर्च. मीरा, मीरा, मीरा नाहीये घरात. कोण आहे? काकू, मी दिशा. अगं दिशा, तू? ऍक्च्युली मला डबा हवा होता. देते. हा अगं, मीरा तिच्या सासरी गेलीये. काय? कधी? अगं कालच. तुला नाही माहित? नाही. असं कसं काय? म्हणजे तुला न सांगता कशी काय गेली ती? बघा ना, अशी कशी काय गेली? एकदम असं काय झालं की तिला जावं लागलं? समीरराव अचानक आले आणि तिला घेऊन गेले ग. अगं मला तिला एक पाकिट द्यायचं होतं ना, ते पण द्यायचं राहून गेलो. काकू आता मीराचा फोन आला ना की तिला सांगा. दिशाला सांगून जायला घाबरलीस की काय? ए नाही बाई, मला नाही जमणार ते. तुझं तुझ बघ. हो हो, मी बोलणारच आहे तिच्याशी. मी काही घाबरत वगैरे नाही तिला. आणि आज ना तशीही मी अंधेरीला जाणारच आहे. आता ना मुद्दाम तिच्या पार्ल्याच्या घरी जाते आणि ऐकवते तिला. तू नक्की जाणारस का तिच्याकडे? हो. मग थांब, मी तुला एक पाकिट देते, ते तिला नेऊन दे. म्हणजे तिच्या घरातल्या कुणाकडेही दिलंस तरी चालेल. हा आलेच मी. हा पावती द्यायला आलोय मी. आपण चोख आहोत व्यवहार. कुणाचा 1 रुपया घ्यायचा नाही, कुणाला द्यायचं नाही. हा हे घ्या पावती. काय हो? काय स्पेशली तुझ्यासाठी? थँक्यू, पण कशासाठी? कारण आता तू आज मीराच्या बाबतीत जो मनाचा मोठेपणा दाखवलास, समजूतदारपणा, मी खूप खुश झालोय तुझ्यावर. And I must say thank you. पण तुम्ही हे म्हणून काय उपयोग आहे ना? समीर आणि मीराला याची किंमत कळली तरी खूप झालं म्हणायचं. मुळात मीरानं माहेरच्यांमधनं लक्ष काढलं तर जरा तिला आपल्या घरातल्यांची किंमत कळेल ना. कळेल लता, लवकरच कळेल. पण खरंच लता, तू सगळं विसरायला तयार झालीस, तुझ्या मनातली निगेटिव्हिटी काढून टाकायला तयार झालीस, निदान तसा प्रयत्न करतेस, मी खरंच खूप खुश झालो तुझ्या. कुटुंबासाठी कधीही आणि काहीही करायला मी नेहमी तयार असते. आजपर्यंत किती तडजोडी केल्या, त्यात ही अजून एक. आणि त्यासाठी तुम्हाला मला हे द्यावंसं वाटलं, हे खूप आहे माझ्यासाठी. लता, दिस इज नथिंग. खर तर मला तुला खूप मोठ असं काहीतरी गिफ्ट द्यायचं. आजपर्यंत तू कधीच काही मागितलं नाहीस माझ्याकडे. माग, तुला हवं ते माग. इतकी वर्ष मी काहीच मागितलं नाही, कारण माझ्याकडे सगळंच होत. पण आता तुम्ही म्हणताच आहात म्हणून मागतेच काहीतरी. खरंच इतकी वर्ष मी तुमच्या होला हो म्हणत गेले,
तुम्ही म्हणाल ते सगळं मान्य केलं मी, रडत खडत का होईना आपण मान्य केलं, पण आज मला तुमच्याकडून एक वचन हवंय. वचन? हो वचन. आपल्या सेकंड इनिंग मध्ये कधी वेळ आलीच तर कसलाही विचार न करता माझ्या हो ला हो करायचं. मी म्हणेन ते सगळं मान्य करायचं, फक्त एकदाच मी सांगेन तेव्हा. जमेल ना? यस सर. अरे समीर, ये ये ये, बस 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 बस, कम ऑन कम ऑन, बस 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 कम ऑन. काय झालं सर? मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलेलं आहे. गिफ्ट? हे बघ, हे छोटस कुलूप कशासाठी वापरतात माहितीये तुला? कशासाठी सर? प्रवासात बॅगेला लावायला. आणि आता तुला ते सारखं सारखं लागणार आहे. पण का? सांगतो, सगळं सांगतो. आपल्या कंपनीचं एका अमेरिकन कंपनी बरोबर कोलॅबोरेशन होत आहे. हो मी ऐकलंय ते. ती लोक 40% शेअर्स विकत घेत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या कंपनीतील काही लोकांना अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे. अच्छा. त्याच्या आधी 6 महिने इथे ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे. पण यु नो, आपल्या कंपनीतून अख्ख्या भारतातून फक्त 25 लोकांना ही अपॉर्च्युनिटी मिळणार आहे. अँड समीर माय बॉय, यू आर वन ऑफ देम. व्हॉट? काय झाली ना बोलती बंद? होणारच. आणि तरी मी तुला अजून सगळं सांगितलेलं नाहीच आहे. अरे अमेरिकेत तुझी राहण्याची सोय सुद्धा कंपनी करणार आहे. अँड यु नो व्हॉट, आणखीन एक आहे, तुला तुझी सॅलरी डॉलर्समध्ये मिळणार आहे. डॉलर्समध्ये? समीर, अरे फायनान्शियली इतकी उंच उडी तू आयुष्यात परत कधीही घेऊ शकणार नाहीस. हे सगळं नीट झालं ना तर तू कायमचा US मध्ये राहू शकतोस. अरे इथे राहून केलेल्या कुठच्याही इन्व्हेस्टमेंट पेक्षा 10 पट पैसा कमवशील तू. आपण फक्त पैसा किती कमवतोय हे एवढंच नाही तर तो कसा खर्च करतोय, आपण कुठे गुंतवतोय हेही शिकलं पाहिजे. आपल्याकडे एक्झॅक्टली किती शिल्लक राहत आहेत त्याप्रमाणे आपण खर्च कमी जास्त करू शकू ना. समीर, आपल्याकडे दोनच ऑप्शन आहेत. इधर आपण खर्च कमी करू शकतो किंवा मग आपली अर्निंग कपॅसिटी वाढवायची. सर मला विश्वासच बसत नाही. पण ते खरं आहे माय बॉय. हे बघ, अगदी 100% तुझ्या एक्सपर्टीजचं काम नसलं ना तरी तुझ्याकडे एक मोठा ऍडव्हान्टेज आहे आणि म्हणून मी तुला तिथे पुश करतोय. कसला ऍडव्हान्टेज सर? अरे तुझ्या नशिबाचं ते कुलूप उघडायची किल्ली कुठली आहे माहितीये? तुझा डिवोर्स. काय? अरे तुझा डिवोर्स होतोय, तू परत सिंगल होणार आहेस, ही तुझ्यासाठी किती फायद्याची गोष्ट आहे सांगू का तुला? अरे अमेरिकेत जाऊन ट्रेनिंग घेण्यात सगळ्यात मोठा अडथळा कुठला असतो माहितीये का? मॅरिड असणं, कारण तुला एकट्याला जायचं नसतं मग, आणि बायकोचा विसा नसतो, मग हे सगळे उपद्व्याप करावे लागतात. आणि एक दिवशी असं कळतं की विसा रिजेक्ट झालेला आहे, कारण नवरा बायको जर तिकडे गेले तर ते तिथेच राहतील, इथे परत येणारच नाहीत असं त्यांना वाटतं. अशा वेळेस कंपनीचा प्रॉब्लेम होतो, आयत्या वेळेस वेगळा कॅन्डिडेट शोधावा लागतो. त्यामुळे कंपनीने असा पॉलिसी डिसिजन घेतलेला आहे की ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे त्यांनाच पाठवायचं. आणि आता तू त्या कॅटेगरीत आहेस तर तू नक्कीच जाऊ शकतोस. समीर काय झालं? सर माझा डिवोर्स. अरे अजून झाला नाहीये ना, होईल की मग पुढच्या 6 महिन्यात. आणि बाकी सगळं मी मॅनेज करेनच ना, पण तू मात्र पटकन वेगळं होण्याच्या मागे लाग. हे बघ समीर, तू मला डिसअपॉइंट करू नकोस. मी तुझ्यासाठी खूप लोकांशी भांडतोय, आता तुला जावंच लागेल. अरे समीर, अशी संधी कोणाला मिळत नाही आणि तुला मिळते तर तू सोडू नकोस. हो सर. अरे मग गो गो,
प्रिपेअर युअर सेल्फ, सांग सगळ्यांना. मीरा ऑफिसला गेली सुद्धा? मला वाटलं कालच आली तर मे बी एक दोन दिवस सुट्टी घेईल. हे ग बाई, सुट्टी कशाला? ऑफिस सुद्धा महत्वाचं आहे ना. नाही नाही, बरोबर आहे तुमचं, पण मी तिच्याकडे गेलेले ना तेव्हा मला असं कळलं की मीरा, आम्ही मीरा ऑफिस मध्ये जाते असंच गृहीत धरलंय. आता ती कोणाला काय सांगते काय नाही हे काही माहित नाही बाई मला. तुझं काही काम आहे का तिच्याकडे? हो, मला जरा बोलायचं होतं तिच्याशी. पण ठीक आहे, आम्ही फोनवर बोलू. निघते हा मी. बाय द वे, तिच्या घरच्यांनी हे दिलं तिच्यासाठी. काय हे? माहित नाही, पण द्या हा तिला. हो हो, हां चला निघते मी. बाय बाय. लग्न समारंभाच्या भोजन व्यवस्थेची रक्कम रुपये 50,000 मिळाली, बाकी येणे शून्य. श्रीकृष्ण पोपखळे. तारीख काल डोंबिवली. याचा वापर करता येईल योग्य वेळ येईल तेव्हा. बस बस बस. काय झालं, दमलीस तू? थांब, कॉफी सांगू की थंड? कॉफी कॉफी. एक्सक्यूज मी, दोन कॉफी प्लीज. ओके सर. मीरा, आज चक्क तुला उशीर झाला. अरे मी स्टेशन वरून बसनी आले. बस मिळायला उशीर, नंतर ट्रॅफिक. पण बसनी का आलेस तू? अरे आता पैसे वाचवायचे आहेत ना, टॅक्सीवर कशाला घालवायचे? अग एवढं करायची काय गरज नाही अगं. आता गरज नाहीये, पण कधीही पडू शकेल. तू खर्च लिहिलास? नाही. थँक्यू. समीर, अरे जरा आजूबाजूला बघ, आपल्या मित्रांकडे बघ. जयदीप एकटा राहतो, पण तरीही शक्यतो घरीच जेवतो. नील जॅनेटचं लग्न नाही झालंय, पण तरीही ते सगळा खर्च अर्धा अर्धा करतात, सगळा हिशोब अगदी लिहून ठेवतात. के संकल्पना फक्त इकडचंच नाही, गावच्या घराला सुद्धा पैसे पाठवतात. पण हे त्यांना सगळं पॉसिबल आहे, कारण ते प्लॅनिंग करतात. मीरा, खरं सांगू, मला हे करावं लागत नाही. सगळं बाबा सांभाळतात, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग. आपण काय डोकं घालायची गरज नाही का त्यात? बाबा बघतातच रे, नो डाऊट अबाउट इट. पण आता आपलं ठरलंय ना, आपण सेल्फ सफिशियंट व्हायचंय, मग आपल्याला बघायला नको का? शेवटी समीर, आपल्या भविष्याचा प्रश्न आहे ना, आणि जितके पैसे आपण कमवू ना तेवढं चांगलंच असतं. आपण जर का बाबांपेक्षा थोडं जास्त इन्व्हेस्टमेंट करू शकलो तर काय हरकत आहे? आता आपला एम एकच राहायला पाहिजे, पैसे कमवायचे आणि ते मस्त गुंतवायचे. समीर तुझ्याशी बोलतीये. ऐकतोय मी. चल निघूया. बिल किती झालं लक्षात ठेव, घरी गेल्या गेल्या लिहून टाकूया, नाहीतर विसरायला होतं. चल तू हो पुढे, मी आलो. हां हॅलो सर, समीर बोलतोय. सर, तुम्ही जी दुपारी मला ऑफर दिली होती, खरंच त्यात पे जास्त आहे का? म्हणजे डॉलर्सनी पे होणार आहे का? ठीक आहे सर, मला थोडा वेळ द्या ना,
मी विचार करून सांगतो तुम्हाला. थँक यू. समीर. हेलो.